कहानी आहे जे मिलिंद आहे। आज मी बनवणार आहे लहान मुलांसाठी चटपटी तसं ब्रेड पिझ्झा, जे आपल्या घरातच आहे त्यातलाच वापर करून मी आता ब्रेड पिझ्झा बनवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे चीज, पनीर फ्राय केलंय थोडं, आणि टॉपिंगसाठी आपण घेतलं कांदे, टोमॅटो आणि शिमला मिरची। बरोबर, सर्वात प्रथम मी ब्रेडला या पद्धतीने बटर लावलं आहे। बटर लावल्यानंतर काय केलंय, थोडा त्याच्यावर सॉस स्प्रेड केला आहे। आता आपण ह्या ब्रेडला टॉपिंग करणार आहोत पिझ्झा प्रमाणे। सुरुवातीला मी सॉस लावला, आता त्याच्यावर ब्रेड चीज आहे ते ज्या पद्धतीने पिझ्झाला असतं तशाच पद्धतीने इथे आपण टॉपिंग करणार आहोत। आणि अशा पद्धतीने थोडे पनीरचे तुकडे या पद्धतीने थोडा कांदा, टॉपिंग ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने आपण करणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे दोन पिझ्झावर टॉपिंग केले आहे। यात माझ्याकडे थोडा मसाला आहे पिझ्झावर वापरतात तो मी यावर टाकते। आणि आता आपण यावर परत सॉस टाकून देऊ। मी डिलक्स कढई ठेवली आहे, ही कढई खूप उपयोगी आहे, यात ना खूप कमी तेल लागतं, खूप छान प्रॉडक्ट आहे आणि आपल्याला मिळणारी जी न्यूट्रिएंट्स आहेत ते या कढईतून किंवा या प्रॉडक्टमधून मला मिळत असतात, म्हणून मी मुलांना नेहमीच हे देते आणि याचा उपयोग मी करत असते। आता आपण काय करूया, हे जे आहे ना आपण बनवलेले दोन ब्रेड हे यात आपण थोडे बेक करायला ठेवून देऊ। गॅस बंद केला आहे। असं अशा पद्धतीने आपण हा ब्रेड पिझ्झा बनवलाय। त्यातलं आता आपल्याला दिसत असेल की हे चीज जे आहे ते छान पद्धतीने मेल्ट व्हायला लागलंय आणि स्मेल येतोय चीजचा। अशा पद्धतीने आपण ब्रेड पिझ्झा बनवला। धन्यवाद।